राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला, त्यामुळे एकच खळबळ उडाली. यानंतर तातडीनं बॉम्बशोधक पथक आव्हाडांच्या बंगल्यावर दाखल झालंय. त्यांनी बंगल्याची तपासणी केली, मात्र तपासणीत कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळून आली नाहीये. दोन दिवसापूर्वीच जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला होणार अशी शक्यता वर्तकनगर पोलिसांनी वर्तवली होती, त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.